दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। गटारीचं पाणी बंद, गटारामध्ये जाणारे गटारीचं पाणी बंद, अरे डेरीचं घाण पाणी बंद, हरतून करायला स्वच्छ पाणी, हरतून करायला पिण्याचं पाणी स्वच्छ। हर्सुले परिसरात पिण्याच्या पाण्यात मिक्स होणारे डेरीचे घाण पाणी बंद करण्यासाठी सिन्नर स्वराज्य पक्ष व हर्सुले ग्रामस्थ यांनी तहसील समोर तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हातोडा आंदोलन करण्यात आले। तहसीलदार देशमुख व नायब तहसीलदार मुंदडा यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत न्याय देण्याची हमी दिली। यावेळी हातात हातोडे घेऊन डेअरी मालकाचा निषेध करण्यात आला। यावेळी आंदोलकांनी धरणात येणारे डेअरीचं घाण पाणी बंद झालंच पाहिजे अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। विषारी सांडपाण्याने बंधाऱ्यातील पाणी दूषित झाले आहे, तेच दूषित पाणी ग्रामपंचायत गावाला पाजत आहे, यामुळे अनेक महिला, मूल, वयोवृद्ध साथीच्या रोगाने आजारी पडले आहेत। बेजबाबदार मालकाला अनेक वेळा ग्रामस्थांनी सांगूनही सदर बेफिकिरी मालक हेतुपूर्वक दुर्लक्ष करत आहे। विशेष म्हणजे डेअरी कंपनीचे मालक सिन्नर तालुका विधानसभेचे 4 वेळा आमदार माणिकराव कोकाटे आहेत, त्यांची जनतेची जबाबदारी असताना बेफिकिरी दाखवत आहे व खासदार वाजेही लक्ष देत नाहीत, मग यांना लोकप्रतिनिधी का करायचे असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, 8 दिवसात न्याय न मिळाल्यास डेअरी समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। बाळासाहेब सोनवणे, दक्ष न्यूज, सिन्नर।